सांगली एसटी टी स्टँडजवळ पुणे जमखंडी बसमध्ये चढत असताना महेश झमके या महिलेच्या सॅकमधील सोन्याचे गंटण रक्कम कागदपत्रे आणि मोबाईल अज्ञात चोट्यानं चोरून नेले या प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी मूळच्या इंदिरानगर झोपडपट्टी येथे राहणार असून सध्या ते डी सी बँकेजवळ विजापूर येथे राहत आहेत गणपती निमित्त त्या सांगलीमध्ये आल्या होत्या रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास फिर्यादी सांगली एसटी टी स्टँडजवळून पुणे जमखंडी बसनं निघाल्या असता बसमध्ये चढत असताना प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन फिर्यादीच्या सॅकमधील मोबाईल सोन्याचे मंगळसूत्र पॅन कार्ड आधार कार्ड एटीएम कार्ड आणि रोख चारशे रुपये असलेली पर्स असा एकूण सतरा हजार चारशे वीस रुपयांच्या किमतीचा ऐवज कुणीतरी अज्ञात चोट्यानं चोरून नेला आहे या प्रकरणी फिर्यादीनं सांगलीशहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून अज्ञातावर दा गुन्हा दाखल करण्यात आला आहे